नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तर पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली असून तर आपण आजपासून केमधले बरेच प्रश्न कव्हर करणार आहे तर ही पोलीस भरती दोन हजार बावीसमधली केची ही पहिली सिरीज आहे चला तर मग केचे प्रश्न बघूया महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अहमदनगर तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर ओके जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रामध्ये विहिरींची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं पण उत्तर अहमदनगर जिल्हा असंच असणार आहे ओके हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा प्रश्न जो दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर हे आहेत ओके आणि कळसुबाई शिखराची जी उंची आहे ते सोळाशे छेचाळीस मीटर इतकी आहे किती आहे सोळाशे छेचाळीस मीटर इतकी आहे तर हा पण पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मग साल्लेर शिखर हे नाशिक जिल्ह्यामध्ये येते तोरणा शिखर हे पुणे जिल्ह्यामध्ये येते तर अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या त्यानंतर पुढे काय म्हटलेला आहे तिसरा प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोठे झालेला आहे तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे ओके मग त्र्यंबकेश्वर कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे मग मा आपल्याला माहीत असलं पाहिजे की भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे तर तो भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे मग कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे आणि तापी नदीचा उगम हा मुलताई या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर गोदावरी नदीबद्दल सांगायचं जर झालं तर गोदावरी नदीने महाराष्ट्राचा एकोणपन्नास टक्के भाग व्यापलेला आहे ओके आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी नदीचेच आहे नंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे तर महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत हा सह्याद्री पर्वत आहे हे लक्षात घ्या ओके okay, सह्याद्री पर्वत त्यानंतर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर असेल महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत आहे मात्र तो पसरलेला कसा आहे तर तो उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात द्या मग तुम्हाला जर विचारलं की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणता पर्वत आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सातपुडा पर्वत ओके लक्षात घ्या सातपुडा पर्वत आणि मग सातपुडा पर्वत कसा पसरलेला आहे तर सातपुडा पर्वत हा पश्चिम ते पूर्व या दिशेने पसरलेला आहे तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या आणि आजचा या सिरीजमधला महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली जलविद्युत प्रकल्प असून तो कोणत्या जिल्ह्यातील आहे ऑप्शन आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी की गडचिरोली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रायगड तर खोपोली हे कुठं आहे ठिकाण तर ते रायगड या ठिकाणी आहे ओके रायगड या ठिकाणी आहे खोपोली रायगड हे पण तुम्ही इथे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की जंगलाचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे है, है। तर ऑब्वियसली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जंगलाचे सर्वात जास्त काय आहे प्रमाण आहे सर्वात जास्त पाऊस अंबोली या ठिकाणी पडतो आणि अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या तर मित्रांनो या पद्धतीनं आपण पोलीस भरतीची जिकची सिरीज सुरू केलेली आहे तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की सांगा टेक केअर अँड थँक्यू सो मच